बांबू हस्तकला म्हणजे बांबूंपासून विविध प्रकारच्या वस्तू बनवणे होय. बांबू हे झाड खूप जलद गतीने वाढणारे झाड आहे. बांबूंच्या हस्तकलेत विविध प्रकारच्या गोष्टी बनवल्या जातात, त्या आपण नेहमीच्या आयुष्यामध्ये पाहत असतो. हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बांबूंपासून वेगवेगळ्या टोपल्या, खेळणी, फर्निचर, घरगुती वस्तू, कलाकृती बनवल्या जातात. बांबू हस्तकला ही फार जुनी परंपरा आहे. बांबू हलगी आणि मजबूत असलेल्या त्यापासून विविध प्रकारच्या उपयोगी वस्तू बनवता येतात. या हस्तकलेला भारतात, चीन, जपान इत्यादी देशांमध्ये मोठी परंपरा आहे. त्यांना हे काम करताना खास कला अवगत असते. त्यांनी बनवलेल्या हस्तकलेमुळेच आपण बांबूंच्या अनेक वस्तू पाहू शकतो. मेघालय, नागालँड, मणिपूर, आसाम, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश ही ईशान्येकडील राज्ये बांबूच्या हस्तकलेशी खोलवर जुळलेली आहेत. फक्त हीच राज्य नव्हे तर तमिळनाडू पासून ते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रापर्यंत बांबूंची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. तेथे हस्तकला उद्योग भरभराटीला येतो. पर्यावरण पूरक नसलेली सामग्री दररोजच्या वापरण्याच्या वाढत्या चिंतेमुळे बांबू उत्पादनाची मागणी लक्षणीय वाढली आहे. बांबूंची हस्तकला उत्पादक, कारागीर आणि खरेदीदारांना आकर्षित करतात.